चाकण एमआयडीसी मधून महिंद्रा कंपनी गुजरातला जाणार आहे अशी माहिती फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल यांनी दिलेली आहे. चाकण एमआयडीसी मधील 50 कंपन्या पायाभूत सुविधा मिळत नाही त्यामुळे स्थलांतरित झाल्या आहेत असा दावा विरोधकांनी केलाय. यामध्ये महिंद्रा कंपनीचा देखील समावेश आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. याबाबत आता सचिव दिलीप बटवाल यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी बातचीत केली. बघूयात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. देशातली बहुचर्चित असणारी चाकण औद्योगिक नगरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चर्चेत आले याचं कारण असं, काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातून 50 कंपन्या स्थलांतरित झाल्याचा दावा केला होता. जयराम रमेशजी यांनी जो काही ट्विट केलं आणि त्यांनी जे काही 50 कंपन्या केल्याचं सांगितलं तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे. कारण आम्ही अनुभवत आहोत काही वर्षापासून इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे या परिसरातून इंडस्ट्रीचं एक्सपान्शन हे दुसऱ्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसत आहे. वाहतूक कोंडी हे एक कारण झालं, अशा बऱ्याच समस्या आहेत. त्यात दुसरं कारण आहे पॉवर टेरिफ. आमच्या बॉश कंपनीनी एक्सपान्शन त्यांचं कोईमतूरला केलं. आता आपण ऐकलं असेल पण आता सांगणार नाही कुणी. महिंद्रांनी सुद्धा गुजरातमध्ये जागा घेतलेली आहे. जर महिंद्रा तिकडे गेली तर त्याचे 100-150 वेंडर जाणार आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणावर रोजगार हा इथला तिकडे जाणार आहे. ही वस्तुस्थिती आहे, रेव्हेन्यू तिकडे जाणार आहे आणि असं बऱ्याच इंडस्ट्रीच्या बाबतीत अनुभव आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.